नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे सायन्स सेतू। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राइब या बटनवर क्लिक करा व त्याच्याच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून मी भविष्यात जे सायन्स या विषयावर व्हिडिओज बनवेल ते तुमच्यापर्यंत इझिली पोहोचत राहतील। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत तो म्हणजे परिसर अभ्यास भाग एक इयत्ता पाचवी या पुस्तकातील धडा 17 वस्त्र आपली गरज याचा स्वाध्याय। चला तर मग मित्रांनो पाहूयात आपल्या स्वाध्यायाचा पहिला प्रश्न, जो आहे 1 नंबरचा। खालीलपैकी ज्या वस्तू तुमच्याकडे असाव्यात असे वाटते त्या वस्तूंची नावे वहीत लिहा। तर खाली काही वस्तू दिलेल्या आहेत, तर त्या वस्तूंपैकी ज्या वस्तू तुम्हाला तुमच्याकडे असाव्यात असे वाटत असेल त्या वस्तूंची तुम्हाला नावे तुमच्या वहीत लिहायची आहेत। चला तर मग पाहूयात त्या वस्तू कोणत्या आहेत। 1 पाण्याची बाटली, 2 चेंडू, 3 गोट्या, 4 लॅपटॉप, 5 फ्लावरपॉट, 6 मोबाईल, 7 सायकल, 8 स्कूटर, 9 फोटोफ्रेम आणि 10वी वस्तू आहे ती जेवणाचा डबा। तर यापैकी कोणत्या वस्तू तुम्ही स्वतः वापरणार आहात हे तुम्हाला सांगायचं आहे। तर याचं उत्तर आपण असं देऊ शकतो, दिलेल्या वस्तूंपैकी माझ्याकडे असाव्यात अशा वाटणाऱ्या गोष्टींची नावे पुढील प्रमाणे आहेत। तर त्यामध्ये 1 नंबरची जी वस्तू असेल ती असेल तुमची पाण्याची बाटली, कारण की तुम्ही शाळेमध्ये पाण्याची बाटली नेऊ शकता। तर त्यामध्ये दुसरी गोष्ट आहे चेंडू, तर या चेंडूसोबत तुम्ही खेळता त्यामुळे ही वस्तूसुद्धा तुम्हाला तुमच्याकडे असावी असे वाटते। त्यानंतर आहे सायकल, सायकल तुमच्याकडे असते कारण की तुम्ही जास्त करून शाळेमध्ये येण्याजाण्यासाठी किंवा घरी पण इकडे तिकडे जाण्यासाठी सायकल वापरता, त्यामुळे ही एक वस्तू तुमच्याकडे असावी असे तुम्हाला वाटते। यामध्ये 5वी वस्तू आहे ती म्हणजे जेवणाचा डबा, जेवणाचा डब्बासुद्धा तुम्ही शाळेमध्ये नेहमी घेऊन येता त्यामुळे ही वस्तू देखील तुम्हाला तुमच्याकडे असावी असे वाटते व ही वस्तू तुम्ही वापरता देखील। तर मित्रांनो आपला पुढील प्रश्न आहे जो 2 नंबरचा। पारंपरिक वेशभूषेच्या स्पर्धेसाठी तुम्ही कोणकोणत्या कपड्यांची निवड कराल त्याची नोंद वहीत करा। तर याच्यामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे, पारंपरिक वेशभूषेची जर कुठे स्पर्धा असेल तर त्यामध्ये तुम्ही कोणत्या प्रकारचे कपडे त्या स्पर्धेसाठी निवडाल, जे तुम्ही कपडे त्या स्पर्धेसाठी निवडाल त्याची वहीमध्ये नोंद करायची आहे। तर याचं उत्तर आपण असं देऊ शकतो, पारंपरिक वेशभूषेच्या स्पर्धेसाठी मी पुढील कपड्यांची निवड करीन। त्यामध्ये आहे फेटा, धोतर, सदरा, उपरणे, ह्या प्रकारचे कपडे तुम्ही स्पर्धेसाठी निवडू शकता। आणि जर मुली असतील तर मुली पारंपरिक स्पर्धेसाठी साडी चोळी ह्या कपड्यांची निवड करू शकतात। तर मित्रांनो पाहूयात आपला पुढील प्रश्न जो आहे 3 नंबरचा। खालील तक्त्यात आपल्या देशातील काही राज्यांची नावे दिलेली आहेत, तेथील प्रसिद्ध वस्त्रांचा प्रकार तक्त्यात लिहा। तर या प्रश्नामध्ये तुम्हाला काही राज्यांची नावे दिलेली आहेत, तर त्या राज्यांमध्ये काही प्रसिद्ध वस्त्र आहेत तर त्यांची नावे तुम्हाला या तक्त्यामध्ये लिहायची आहेत। तर मग पाहूयात आपण तक्ता, तर त्यामध्ये आहे राज्याचे नाव आणि दुसऱ्या तक्त्यात आहे
वस्त्र। तर या तक्त्यामधील पहिले जे नाव आहे ते म्हणजे महाराष्ट्र राज्य। तर या महाराष्ट्र राज्यामध्ये कोणते वस्त्र प्रसिद्ध आहे हे तुम्हाला सांगायचं आहे। तर आपण या वस्त्र नावाच्या तक्त्यामध्ये लिहू शकतो, नऊवारी साडी, पैठणी साडी, धोतर, सदरा व फेटा हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध वस्त्र आहेत। कारण की आपल्या इकडे जास्त करून नऊवारी साडी, पैठणी साडी ह्या फेमस आहेत। फेमस म्हणजेच प्रसिद्ध आहेत। आणि इकडचे जे पुरुष आहेत तर ते धोतर, सदरा आणि फेटा जास्त करून वापरतात। तर आपण पाहूयात पुढच्या राज्याचं नाव जे आहे ओडिशा। तर ओडिशामध्ये काय प्रसिद्ध आहे म्हणजेच कोणत्या प्रकारचे वस्त्र प्रसिद्ध आहे हे तुम्हाला सांगायचं आहे। तर आपण पाहूयात कोणते वस्त्र तेथील प्रसिद्ध आहेत। तर त्यामध्ये आहे बोमकाई साडी, तिकडची बोमकाई साडी ही प्रसिद्ध आहे। त्यानंतर संबलपुरी साडी ही सुद्धा तिकडची प्रसिद्ध आहे। आणि तिकडचे जे पुरुष आहेत तर ते गमछा आणि कुर्ता जास्त प्रमाणात वापरतात। तर पाहूयात आपण पुढील राज्य जे आहे पश्चिम बंगाल। तर पश्चिम बंगालमध्ये तुम्ही गेलात तर तिकडे ढाका सिल्कची जी साडी आहे तर ती प्रसिद्ध आहे। त्यानंतर कांथा साडी, तिकडची कांथा साडीसुद्धा प्रसिद्ध आहे। आणि तिकडे धोतीसुद्धा वापरतात आणि पंजाबीसुद्धा वापरतात। तर त्यानंतर आहे कर्नाटक। कर्नाटकमध्ये मैसूर सिल्क साडी ही फेमस आहे। त्याच्यानंतर सिफॉनच्या साड्यासुद्धा तिकडे खूप प्रसिद्ध आहेत। त्याच्यानंतर तिकडचे जे पुरुष आहेत ते धोती, कुर्ता, लुंगी हे वापरतात। आणि तिकडची एक साडी आहे ते वल्कलम साडी नावाची आहे तर ती साडीसुद्धा तिकडची खूप प्रसिद्ध आहे। तर आपण पाहूयात आता गुजरातचं। तर गुजरातमध्ये आपण गुजरातचं नाव जरी घेतलं तर आपल्याला काय तिकडचं आठवतं, घागरा चोळीमध्ये दिसणाऱ्या बायका मुली, म्हणजे तिकडचे जे वस्त्र आहेत तर ते ट्रॅडिशनल म्हणजेच ते पारंपरिक वस्त्र आहेत। मग तिकडच्या ज्या स्त्रिया असतील तर ते काय करतात, घागरा चोळी, ओढणी आणि बांधणी साडी ह्या जास्त करून घालतात। म्हणजेच हे वस्त्र तिकडचे काय आहेत, फेमस म्हणजेच प्रसिद्ध वस्त्र आहेत। तर मग पाहूयात आपण पंजाब राज्य। तर पंजाब राज्यामध्ये कुर्ता, पायजमा हे पुरुष मंडळी घालतात व याच्यामध्येच डोक्यावर पगडीसुद्धा ते घालतात। त्याच्यानंतर ज्या स्त्रिया असतात तर त्या स्त्रिया जास्त करून सलवार कमीज आणि पटियालामध्ये दिसतात। तर हे वस्त्रे तिकडची खूप प्रसिद्ध वस्त्रे आहेत। तर मित्रांनो आपण पाहूयात आपला पुढील प्रश्न जो आहे 4 नंबरचा, हव्यास कशाला म्हणतात। तर हव्यास कशाला म्हणतात हे सांगायचे, तर याच्यामध्ये उत्तर असं लिहू शकतो, वस्तूंची गरज नसताना त्या हव्याशा वाटणे यालाच हव्यास असे म्हणतात। म्हणजे तुमच्याकडे समजा 1-2-3 शर्ट आहेत तर ते 2-3 शर्ट असताना सुद्धा तुम्हाला आणखी 1-2 शर्ट नवीन विकत घ्यावंसं वाटणं याला आपण काय म्हणतो, हव्यास असे म्हणतो। तर मित्रांनो आत्ताच आपण पाहिला परिसर अभ्यास भाग 1 इयत्ता 5वी या पुस्तकातील धडा 17वा वस्त्र आपली गरज याचा स्वाध्याय। मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा
आणि तुमच्या मित्रांबरोबर याला शेअरसुद्धा करा. तसेच माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. आणि तसेच सबस्क्राईब या बटनच्या बाजूला असलेल्या बेल आयकॉनलासुद्धा क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला या चॅनलवरचे अपडेट्स मिळत राहतील. तोपर्यंत मजेत रहा, काळजी घ्या आणि असाच अभ्यास करत रहा.